नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक वीज मंडळाचे कंत्राटी कामगार भालचंद्र जाधव हे मोहपाडा बाजारपेठ रस्त्यावरील गणेश गीत यांच्या दुकानासमोरील वीज पोलावरील बंद अवस्थेत असणारा पथदिवा बदलून त्या जागी नवीन पथदिवा लावण्यास पोलावर चढले असताना अचानक विजेचा धक्का लागून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन भालचंद्र यांचा मृत्यू झाला होता भालचंद्र यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत भालचंद्र यांचा मृतदेह हो ताब्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी लोकप्रतिनिधी व उपस्थित ग्रामस्थांची आक्रमकता पाहून वीज मंडळाकडून चौदा दिवसांच्या पुढील तारखेचा पाच लाखांचा धनादेश देण्यात आला होता यानुसार मोहपाडा वीज मंडळाचे उप अभियंता किशोर पाटील माजी सरपंच संदीप मुंडे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे तसेच स्थानिक नागरिक यांनी तेवीस सप्टेंबर रोजी भालचंद्र हरिभाऊ जाधव यांच्या घरी जाऊन भालचंद्र यांची पत्नी भाविका जाधव व त्यांचे कुटुंबीय यांना रोख रक्कम पाच लाख आर्थिक मदत सुपूर्द केली या व्यतिरिक्त भालचंद्र यांच्या कुटुंबियांना वीज मंडळ पंधरा दिवसानंतर एक लाख देणार आहेत तसेच भालचंद्र यांच्या मृत्यूमुळे विम्याची रक्कम तसेच वासंबे ग्रामपंचायतीकडून कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे वादळवारा लाईव्ह साठी राकेश खराडे रसायनी नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन